हैप्पी बर्थडे एक ही तो बिजी लाल लीले जैसे एक आमला एक आमला तो उसका ये लोग जो है ना जो है ना अरे मतलब अरे हम लोग आयो की काम तो तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या कोकणकर आजी व्लॉग्स या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, थंबनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे तुम्हाला समजलंच असेल। खूप मजा मस्ती पण येणार आहे आणि आज आहे आपल्या लाडक्या भाच्याचा पहिला वाढदिवस। तर भाच्याला कधीच व्हिडिओमध्ये घेतलं नव्हतं, यापुढे आता घेईन जेव्हा जाईन तेव्हा आता इकडे पिऊदा इकडे कोतवड्यामध्ये, तेव्हा भाच्याला रोज व्हिडिओमध्ये घेईन। कारण एक वर्ष होईपर्यंत भाच्याला व्हिडिओमध्ये कधीच घेतला नव्हता, यापुढे मामा भांजे एक साथ व्हिडिओमध्ये असणार तिकडे गेल्यावरती। तर एक आजी वगैरे गेली टेम्पोतून, राकेताचा टेम्पो होता, तर आजी वगैरे गेली, आता आम्ही पाठून जाणार आहे। उम्या वगैरे आहे चापनात आणि शुभम पण आहे। आणि हे बघा, शूटसाठी घेतलं आहे बाबूच्या, पहिलाच वाढदिवस आहे त्याच्यामुळे शूट वगैरे झालं पाहिजे। तर बाबूच्या शूटसाठी सगळा सेटअप घेतलेला आहे आपण। आपल्याला जायचं आहे कोतवडे धामेल्यामध्ये। आजीबाई गेली, आई येत नाही, येते साय आई येत नाही, बाबा घरी एकटेच आहे आणि आई मग बाबांसोबत थांबणार आहे। ताई वगैरे कोण आलं नाही यावेळी, नेक्स्ट टाईमला ताई येईल सुट्टी असेल तेव्हा, कारण जॉबला असला म्हणे ताईला सुट्टी नसते। तर आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊन भेटू कुठे कोतवड्यामध्ये आणि कशा पद्धतीने बड्डे साजरा केला जातो गावी ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। बघा पूर्ण व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ होणार आहे। सगळेजण भेटणार आहेत तिकडे गेल्यावरती, ओळखीचे आणि बिना ओळखीचे सुद्धा सगळे माणसं असणार आहेत। तर जाऊया कोतवड्यामध्ये। तर चापनात गाडी गेली कोकणात लेट, पण थेट गव्हालवाडीतून आता रानपाडला जायला, रानपाडला नव्हे कोतवड्यात जायला निघालो आहे। मन उम्या काय आणि शुभम आहे, दोन ज्याचा केक आहे, केक तर काय सांगू शकत इथे गेल्यावरती समजेल, उघडल्याशिवाय संबंधणार नाही। तर इकडे सगळे मंडळी जमलेले होते, उशीर तर झाला होता आणि सगळे बघत होते केक कधी कटिंग होते। आम्ही पण थोडा लेटच आलो, 8 टाइम होता, बरोबर 8:56 ला आलो इकडे आणि सुरुवात झाली। इकडे आरती वगैरे ओवळत होते, पिऊताई पहिला फर्स्ट आणि बघा असायला सांगितलं की पटकन असायचा, बघ ऐकतोय का कट्टर स्माईल, फोटो तर बघायला सांगितलं की लगेच बघायचा कॅमेराकडे। त्याच्यानंतर मग आपली आजीबाई आली, काहीतरी सांगत होती नाण्याला आणि मग आजीबाईचा सुद्धा फोटो काढलेला मस्त की बसून बसायला सांगितलं, त्याच्यानंतर फोटो काढलेला। हे नाण्याच्या बर्थडेला केक बघा किती आहे, 1, 2, 3, 4 आणि 5 केक, हा मोठा वाला 5 केक होते। त्याच्यानंतर सेलिब्रेशनला सुरुवात झाली, स्प्रे वगैरे उडवला, नानाचं लक्ष दुसरीकडेच, बघा स्प्रे उडवल्याच्या नंतर, पहिलाच बर्थडे होता त्याच्यामुळे मोठं सेलिब्रेशन झालं। सगळेजण जरा जरा हॅपी बर्थडे करत होते, गाणी वगैरे चालूच होती, बघा सगळेजण आणि मेन म्हणजे बाजून फटाके लावल्याच्या नंतर नानूचं लक्ष काय वरतीच तिकडे फटाक्यांकडे, नानू का खाली बघायचं नाव नाही, बघा वरतीच बघतोय, बार बा कसले लागले होते ते बारीस। त्याच्यानंतर मग काय, मामा भाच्याची जोडी मामा सोबत खेळत होता, बघा कसा डान्स करतोय हसून हसून, स्माईल बघा नाण्याची कडक एकदम हटके स्माईल, एकदम छानसा खेळत होता माझ्यासोबत। शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा सकाळ सकाळी स्वागत आहे कोकणातून थेट। तर मंडळी रात्री बर्थडेसाठी गेलो होतो भाच्याच्या, तर तिकडे काही जास्त गडबड होती म्हणून व्हिडिओ काही जास्त बनवता आला नाही, थोडाफार व्हिडिओ बनवला
पहिलाच बर्थडे होता बाबाचा, त्याच्यामुळे गडबडी होतीच तिकडं, त्याच्यातून थोडे थोडे ऑडिओ बनवले होते. बाबा नव्हते आले, आजी मी वगैरे उम्या वगैरे सगळेजण गेलो होतो. बाबा आहे बघा, तब्येत कशी आहे? आता बरं आहे ना? हा, थंडी जास्त आहे, तब्येत पण कधी कधी बिघडते, बरं नसते त्यांना. आणि थंडीतून जरा तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी. आणि आज काल 2 तारीख होती, आज 3 तारीख आहे, आणि उद्या शेवटचा गुरुवार आहे. उद्या हां, शेवटचा गुरुवार उद्या 4 तारखेचा. तर सकाळचं मस्त आहे, शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट हे बघा. आणि तोवर पण आला आहे, चला बाला यावर्षी आंबा खायला भेटेल वाटतं लवकर. तोवरला कलम आजी भाई बघा. काय मग काल भाच्याच्या बर्थडेला गेले होते? भाच्याच्या काय नातरून 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 कतरून कतरून म्हणता? मी नातू ता कतरून म्हणते, असं पण असत. आजीबाई फुलं काढते, फुलं शुभमच्या आईने सांगितलं होतं की शेवटच्या गुरुवारी फुलं पाहिजेत बनू गोंड्याचे, हे बघा. तर फुलं काढते, आता संपतील ना उद्याला? उद्याला संपतील ना? उद्याला इकायला नाही फुलं, ही शेवटचा गुरुवार आता. जी बाई फुलं काढते, हे बघा दाखव जरा फुलं. हे बघ पंढरपुरी मखमईची फुलं आहेत, आमच्या घरीच लावली होती, आम्ही विकत आणले नव्हते. हे बघा इथं लावले होते. हां, ते कमी लागली ना यावर्षी? हां भरपूर असतात, यावर्षी कमी लागले तेवढे. पेरलेल्या होत्या? पेरलेले नव्हते, आपणच रोजतात त्या दरवर्षी. बाबा बसलेला तिथं, काय म्हणता बाबा की? हां चहा बी झाली? हां चहा झाली. बाबा आजारी असतात, खोकतात आता. बैल तोडली नाही? तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील अधूनमधून, जरी मोठे व्हिडिओ नाही आले तरी शॉर्ट व्हिडिओ. तर म्हणता रे काय म्हणतेस, काय म्हणतेस, बरे आहेस ना? बरे आहेस ना म्हटलं? होय होय. तर व्हिडिओ चॅनलवरती येत राहतील अधूनमधून, जरी मोठे व्हिडिओ नाही आले तरी शॉर्ट व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती रोज येत राहतील. कुठचे ना कुठचे तरी कोकणातलेच येत राहतील व्हिडिओ. तर बघा व्हिडिओ, आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनल नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, असंच काहीतरी विशेष नाही पण गावातीलच विषय घेऊन. आणि आत्ता काही लग्नाच्या ऑर्डर सुरू झाल्यात, त्याच्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कमी येत आहेत, नाहीतर रेग्युलर अगोदर येतच होत्या. येतील अधूनमधून व्हिडिओ. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, त्यासाठी आत्तासाठी टाटा बाय बाय. लगे राहो थेट कोकणातून, कोकण करा जे के साथ, घर बसल्या सगळ्यांना कोकण दर्शन.